श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त झालेल्या कुस्ती लढतीत शाहू गंगावेश तालमीचा पैलवान महान भारत केसरी सिकंदर शेख यानं अवघ्या एका मिनिटात पंजाबचा पैलवान हिंद केसरी भारत केसरी पैलवान गौरव मच्छीवाला याला चितपट करून पहिल्या क्रमांकाची कुस्ती जिंकली विजेता मल्ल सिकंदर शेख याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत रोख रक्कम आणि मानाची गदा देऊन गौरवण्यात आलं श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा आणि राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीनं खासबाग मैदान इथं निकाली कुस्त्यांचं भव्य मैदान आयोजित करण्यात आलं होतं सायंकाळी चार वाजल्यापासून या कुस्त्यांना सुरुवात झाली यामध्ये एकूण एकशे सात कुस्त्या झाल्या प्रथम क्रमांकासाठी भारत केसरी पैलवान गौरव मच्छीवाला विरुद्ध महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्यात लढत झाली या दोन बलाढ्य मल्लांमध्ये झालेली कुस्ती कोण जिंकणार याची उत्सुकता लागून असतानाच अनेक मल्लांना चितपट करणारा महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख यानं अवघ्या दुसऱ्या मिनिटाला भारत केसरी पैलवान गौरव मच्छीवाला याला आसमान दाखवलं प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकत सिकंदर शेखनं चांदीची गदा आणि अडीच लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील यांच्या हस्ते आणि पालकमंत्री दीपक केसरकर आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सिकंदरला गौरवण्यात आलं द्वितीय क्रमांकाची कुस्ती पंजाबच्या गुरुभवानी आखाड्याचा पैलवान सतनाम सिंग विरुद्ध गंगावेश तालीम कोल्हापूरचा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर यांच्यात झाली सिंगवर दुहेरी पट काढत चितपट करण्याचा प्रयत्न प्रकाश बनकर यानं केला मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही अखेर पोकळ पोकळघिस्सा डावावर सतनाम सिंगला प्रकाश बनकरनं चितपट करून सव्वा लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं मोतीबागचा पैलवान अरुण बोंगार्डे आणि कुर्डूवाडीचा पैलवान सिद्धनाथ ओमले यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी कुस्ती झाली बराच वेळ या पैलवानांमध्ये लढत सुरू होती अखेर ही कुस्ती बरोबरीच सोडवण्यात आली दरम्यान सिकंदर शेखनं पंजाब उत्तर प्रदेश हरियाणामधील नामवंत मल्लांना आसमान दाखवून पंजाबमध्ये सर्वाधिक कुस्त्या जिंकलेला मल्ल म्हणून नावलौकिक मिळवला गौरव मच्छीवाला हा हिंद केसरी असून त्यानं आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलंय कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी खासबाग मैदान खचाखच भरलं होतं यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील पालकमंत्री दीपक केसरकर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सतेज पाटील खासदार श्रीनिवास पाटील खासदार संजय मंडलिक माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आमदार ऋतुराज पाटील आमदार पी एन पाटील मधुरिमाराजे छत्रपती संयोगिता छत्रपती पद्मश्री प्रतापसिंह जाधव गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे संग्रामसिंह भोसले जनरल जे एस पल्लू यांच्यासह कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते